नटसम्राट नाटकामध्ये एक वाक्य होतं गणपतराव बेलवलकर यांच्या सुरुवातीच्या स्वागतात, की आमच्या नाटकाचा पडदा बरोबर 8:59 वर जायचा, 9:51 काही त्या पडद्यानं कधी पाहिलं नाही. ही जी काही गोष्ट आहे ही नाटककाराला ज्याच्यामुळे सुचली ती संस्था म्हणजे ललित कलादर्श ही नाट्यसंस्था होय. आणि म्हणूनच आजचा कार्यक्रमही बरोबर 6:59 आपण सुरू करत आहोत. 7 काटा जाणं व्हायच्या आत आपला कार्यक्रम सुरू झाला आहे. मला वाटतं वेळेसाठी अतिशय पक्के, म्हणजे वेळेची कटिबद्धता ज्या ललित कलादर्शनी 100 त्यांच्या कारकिर्दीमध्ये कटाक्षानं पाळली, त्या ललित कलादर्शनी आपल्या संस्थेच्या बोधचिन्हातच घड्याळाचा अंतर्भाव केला होता. मला वाटतं घड्याळाचा अंतर्भाव एखाद्या नाट्यसंस्थेच्या बोधचिन्हात असण्याची जागतिक रंगभूमीवरची ही एकमेव घटना असावी. बरं, आजचा कार्यक्रम दाजी पणशीकर यांच्या व्याख्यानाचं आहे. त्यांचं व्याख्यान कुठेही असो, आयोजक कोणीही असोत, त्यांचं व्याख्यान कधीही दिलेल्या वेळेपेक्षा विलंबाने सुरू झालेलं नाही. या कार्यक्रमाचं आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेनं ठाण्यामध्ये केलं आहे. आपल्याला अनेकांना माहिती असेल नाट्य परिषदेतर्फे गेले 30 ठाण्यामध्ये जो पंडित राम मराठे संगीत महोत्सव घेतला जातो, त्या महोत्सवाचा पडदा देखील दिलेल्या वेळेलाच कायम उघडला गेलेला आहे आणि हे त्या महोत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे. ज्या ठाण्यामध्ये आपण हा कार्यक्रम करत आहोत आपल्याला माहिती नसेल, त्या ठाण्याचं अभिमान असलेलं जे ठाणे कॉलेज, पहिलं ठाण्यातलं कॉलेज आणि विद्याप्रसारक मंडळासारखी संस्था जी एका स्वायत्त विद्यापीठ आहे, त्या संस्थेचे प्रत्येक कार्यक्रम हे दिलेल्या वेळेवरच गेली 50-70 चालू होत आहेत. इतकंच नव्हे तर कार्यक्रम संपलासुद्धा वेळेतच पाहिजे यासाठी त्या संस्थेचे आधीचे बेडेकर आणि आत्ताचे विजय बेडेकर हे अतिशय जागरूक असतात. थोडक्यात ललित कलादर्शाच्या संदर्भातलं हे व्याख्यान आज इथे होणं हा मला वाटतं एक साधासुद्धा औचित्याचा विषय नाही आहे, तर तो आम्हा ठाणेकरांचा नाट्य परिषदेचा हक्कच आहे की आम्हीच त्यांच्यावरती कार्यक्रम करू शकतो, कारण आम्ही तितकेच वेळेसाठी कटिबद्ध आहोत. दाजी पणशीकर हे व्याख्याते, ज्येष्ठ विचारवंत म्हणून आपण सगळे त्यांना ओळखतो. रामायण महाभारताचे गाढे अभ्यासक, संत वाङ्मयाचे भाष्यकार, जवळजवळ 17 सामनाच्या रविवारच्या दैनिकात एक अर्ध पान त्यांची लेखमाला प्रसिद्ध होत असेल आणि सलग 18 एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या लेखमाला एकाच दैनिकात प्रसिद्ध होणं हा एक वेगळा विश्वविक्रम देखील त्यांच्या नावावर आहे. त्यांची पुस्तकं वगैरे आपण वाचली असतीलच, आपण सगळे साहित्यप्रेमी आहात, चांगले वाचक आहात. परंतु दाजी हे त्यांचे बंधू प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा या संस्थेचे सूत्रधार म्हणून जवळजवळ 22 त्यांनी त्या संस्थेचं व्यवस्थापन सांभाळलं होतं हे कदाचित आपल्यापैकी काही जणांना माहीत नसण्याची शक्यता आहे. तो सगळा काळ मराठी गद्यरंगभूमीच्या दृष्टीनं अतिशय सुवर्ण काळ असा होता की त्या काळातली नाटकं ज्यांना माहिती आहेत त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. वसंत कानेटकर, विवा शिरवाडकर, आचार्य अत्रे यांच्यासारखे नाटककार, मोठे मोठे दिग्गज अभिनेते, कलाक्षेत्रातली विविध व्यक्तिमत्व, या सगळ्यांशी दाजींचा ह्या सगळ्या काळामध्ये अतिशय जवळून संबंध आला. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक गुण जे त्यांनी पाहिले, जे अभावानंच इतर कोणाला जाणवले असतील, तर त्या सगळ्यांविषयी
आपण काही बोलावं, पुढच्या पिढीसमोर एक काहीतरी ठेवा मांडावा या दृष्टिकोनातनं रंग श्रीमंत या व्याख्यानमालेचा एक विचार पुढे आला. आणि त्यातलं पहिलं पुष्प आज आपण भालचंद्र पेंढारकर आणि त्यांची संस्था ललित कलादर्श यांना समर्पित करीत आहोत. दाजी नेमके भाषणात काय बोलणार आहे त्याची मला कल्पना, परंतु आमची रंगभूमी श्रीमंत करण्यामध्ये ज्या अनेक लोकांचं सहभाग आहे त्यात भालचंद्र पेंढारकरांचा निश्चितच आहे. ज्या काळी बस बीसनी नाटकाचे दौरे करण्याची पद्धत नव्हती, त्याकाळी भारतभर इकडे दिल्ली तिकडे कलकत्ता इकडे बंगलोर खाली मद्रास या सर्व परराज्यांमध्ये नाटकाचा 90 दिवसाचा दौरा काढून त्याचे 60 प्रयोग रेल्वेनं करणं, म्हणजे तशी भारतीय रेल्वे काही वेळेवर धावण्यासाठी प्रसिद्ध नाही, आजही नाही आणि पूर्वी तर नव्हतीच नव्हती. अशा वेळी रेल्वेच्या बोगी बुक करणं, ती बोगी मुंबई सेंट्रलला कुठे उत्तरेकडे जाणाऱ्या गाडीला लावणं, आपल्या कार्यक्रमाच्या जवळच्या ठिकाणी त्या बोगी दूर होत गाडी पुढे निघून जाईल, मग तिकडनं नाटक करून पुन्हा ते सामान बोगीत भरणं, दुसऱ्या दिवशी ती बोगी दुसऱ्या गाडीला लागे तिकडनं पुढच्या मुक्कामी जाईल, किती सूक्ष्म नियोजन रेल्वेच्या भरोशावर भालचंद्र पेंढारकरांनी केलं असेल याची आपल्याला कल्पना केली तरी आपल्याला ते किती कठीण काम आहे किंवा अशक्यप्राय बाब आहे असं वाटेल. मद्रासचा एक कार्यक्रम वेळेवर सुरू होणार नाही असं चित्र जेव्हा निर्माण झालं तेव्हा या निर्मात्यांनी या संस्थाचालकांनी निर्णय घेतला आणि बेंगलोरहून थेट विमानानं आपल्या सगळ्या कलाकारांना ते मद्रासला घेऊन गेले. त्यावेळी विमान प्रवास 1952 साली इतकी सहज साध्य गोष्ट नव्हती. नाटकातल्या कलाकारांनी घरी पत्र लिहून कळवले की विमानाने जातोय, बरे वाईट काय झालं नाही तर भेटू, आणि ते पोहोचले तिकडे. मद्रासला पोहोचल्यावर ते तिकडचे आयोजक म्हणाले होणारच नाही वेळेवर सुरू, इथे काहीच तयारी नाही आहे. मग नाटकातले सगळे कलाकार, मामा पेंडसे, चित्तरंजन कोल्हटकर, मास्तर दत्ताराम, शंकर घाणेकर, अण्णांच्या पत्नी आणि इतर सगळे महिला कलाकार सगळ्यांनी कंबर कसली, सेट लावण्यापासून सगळी कामं सगळ्यांनी केली आणि वेळेवर कार्यक्रम सुरू केला. मला वाटतं ह्या गोष्टी आणि त्याचं महत्त्व याची इतिहासात जेवढी दखल घ्यायला पाहिजे तेवढी घेतली गेली नाही. सुदैवाने ललित कलादर्शच्या 100व्या सोहळ्याला सुरुवातीच्या 3 दिवस शेवटी 3 दिवस हे 6 दिवस मी निवेदक म्हणून किंवा रेकॉर्डिंगसाठी मंचावर होतो तेव्हा मी म्हटलं होतं की युरोपात जर का अशी एखादी नाट्यसंस्था असते तर कदाचित डोक्यावर घेऊन त्यांना तिथले रसिक नाचले असते, पण आमच्या इकडे फक्त ती संस्था आणि त्याच्याशी संबंधित काही मोजके रसिक सोडले तर बाकीच्यांना कोणालाही या घटनेविषयी काही ढिंब नव्हतं. आज मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र टाइम्सने या रंगश्रीमंत व्याख्यानमालेचं महत्त्व ओळखून त्याच्यासाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे, त्यांच्याकडनं यथोचित प्रसिद्धी त्याला मिळते आहे आणि पुढच्याही कार्यक्रमांना ते देणार आहेत, त्याबद्दल मी महाराष्ट्र टाइम्स येथे मनापासून आभार व्यक्त करतो. गिरिजाताई भालचंद्र पेंढारकर यांच्या कन्या, त्यांनी अनेक नाटकातनं कामं केलीत, योगायोगानं नाट्यसंपदाच्या नाटकातनंही काही कामं केलीत, तर त्या इथे उपस्थित आहेत तर त्यांचंही स्वागत करण्याची विनंती मी जान्हवी ताईंना करतोय नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीनं. प्रभाकर पणशीकर यांच्या ज्येष्ठ कन्या जान्हवी सिंग यांच्यातर्फे गिरिजा काटदारे यांचा सन्मान. आता मी दाजी पणशीकर यांना मंचावर येण्याची विनंती करतो.